आहे सम्यक सरती इति संसार. संसारामध्ये प्रदर्शन आहे, जिथं प्रदर्शन आहे तिथं आकर्षण आहे, आणि जिथं आकर्षण आहे तिथं दुःख आहे. बरं का? संसारामध्ये प्रदर्शन आहे, नुसतं प्रदर्शन. आपण टी व्ही पाहतो, याची काय गप्पस? आपण टी व्ही पाहतो, काय करतो? टी व्ही पाहतो. आणि टी व्हीमध्ये काय आहे? आपण कथा कीर्तन ऐकतो का? ऐकतो का? नाही नाही. आपण टी व्हीमध्ये तुझ्यात जीव रंगला, माझ्या नवऱ्याची बायको तुला पाहते रे, तू तिथे मी, तुम्ही म्हणता तुम्हाला कसं काय इतकं माहिती आहे, तुमच्याकडूनच माहिती झालं. बरं, टी व्ही पाहताना कीर्तनासारखं नाही, कुणी आलं की तिकडं, कुणी एखाद्याने उचलून टाकलं तरी त्याची नजर टी व्हीवरून हटत नाही, इतकं एकाग्र होतो, सर्वांगाने एकाग्र. टी व्ही पाहता पाहता बाया इतक्या एकाग्र होतात, इतक्या एकाग्र होतात की ती शितली जर रडायला लागली, ती शितली कमी रडते, पण या शितलीचे डोळे सुजते, इतकी ही शितली जास्त रडते. ती शितली नाटक करते, ती शितली नाटक करते, पण या शितलीला दिवसभर चिंता, तिचं कसं होईल, तिचं कसं होईल, तिची सासू काय म्हणत, तिचा नवरा काय म्हणत, तिला घराच्या बाहेर काढलं, आता घरात घेतेत का नाही, आता कसं व्हायचं, का तुझ्या घरी राहायला आणते का तिला, आणते का, आणायचं असले तर आण, तुझ्या नवऱ्याने आणून दिलं होतं. पण इतकी चिंता, ज्याची नाही त्याची, जिथं नाही तिथं डोकं लावायची आपल्याला फार सवय. आणि टी व्ही पाहता पाहता मध्ये जाहिरात येते, ॲडव्हर्टाईज येते ना, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्रीम दाखवल्या जातात, वेगवेगळ्या साबणे दाखवल्या जातात, प्रत्येक वस्तूची जाहिरात आहे. आणि जाहिरातीमध्ये त्या ठिकाणी संतूर साबणेची सुद्धा येते, ती एक लहान लहान पोरगी पळत येते, मग तिची आई, आणि ती त्या ठिकाणी मग ती मम्मा म्हणते, इतकं कमी वय आणि मम्मा असं ती दाखवलं जाते काहीतरी, त्याच्यात ती एक क्रीम अशी गोरी व्हायची, त्या बाईनी पाहिली, आणि त्या बाईनी ती गोरी व्हायची क्रीम पाहिल्याच्या नंतर बाळाच्या बापाच्या मागं हुटकणच लावलं, बाळाचं बाप सांकरात आले, बाळाचं बाप सांकरात आली, मग तेवढं त्या ठिकाणी ती क्रीम मला आणून द्या, मी देते पैसे, कापसाचे पैसे आहेत माझ्याकडे, मी कापूस वेचायला गेलेले 2000 रुपये दिले, आणि 2000ची क्रीम तिने आणली, कारण तिला सगळ्या कोल्हेरमध्ये गोरं दिसायचं होतं संक्रातीला. तिने ती क्रीम आणली, क्रीम आणल्याच्या नंतर झालं असतं, तुम्ही मला सांगा विकास महाराज, क्रीमनी जर कोणी गोरं झालं असतं तर काळे माणसं राहिले असते का? राहिले असते का? काळे गोरे पण धुतले फिटो नेणे, आमचे ज्ञानोबा राय ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात, ओरिजिनल कलर तो ओरिजिनल कलर, त्याच्यामध्ये काही बदल होऊ शकत नाही. पण तिला वाटलं झालं तर झालं गोरं, तिने ती क्रीम आणली, क्रीम आणल्याच्या नंतर तिने ते लावली, लावल्याच्या नंतर उन्हात तर बिलकुलच जायचं नव्हतं, आणि उन्हात ती गेल्यामुळं डबल काळी झाली. आता मला तुम्ही सांगा, झालं असं प्रदर्शन त्या पाहिलं, प्रदर्शन पाहिल्यामुळं त्या क्रीमकडे आकर्षण झालं, आकर्षण केलं, तिने ती क्रीम घेतली, आणि आकर्षण झाल्यामुळं तिच्या पदरात काय पडलं? दुःख पडलं, दुःख. गोरा कलर कोणालाही आवडतो, काळाही म्हणतो गोरीच पाहिजे, आणि गोराही म्हणतो गोरीच पाहिजे. आता तुम्हीच सांगा पाहुणं कुठं जातील, काळ्या पोरी, ज्यांचं झालं ज्यांचं झालं, ज्यांचं नाही झालं त्याला त्यांच्यासाठी महत्त्वाचा सल्ला, त्यांनी फक्त एवढं लक्षात ठेवायचं, काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी जरा जास्त चावते. विठाला विठाला जिथं प्रदर्शन तिथं आकर्षण, जिथं आकर्षण तिथं दुःख, त्याच्या उलट परमार्थामध्ये प्रदर्शन नाही, परमार्थामध्ये दर्शन आहे. दर्शन या शब्दाचा अर्थ पाहणंसुद्धा होतं, आणि दर्शन या शब्दाचा अर्थ ज्ञानसुद्धा होतो. दर्शन या शब्दाचा तू का म्हणे मोक्ष देखिल्या कळस, देखिल्या म्हणजे त्या ठिकाणी ज्यावेळेस ज्ञान होतं तेव्हा नुसतं कळस पाहिलं की आपल्याला खऱ्या अर्थाने काय होत नाही, मोक्ष मिळत नाही. म्हणून ज्ञान म्हणजे ते दर्शन म्हणजे पाहणं आणि ज्ञान. मग तिथं परमार्थामध्ये काय दर्शन आहे, आणि जिथं दर्शन आहे ना तिथं समाधान आहे, तिथं शांती आहे, तिथं सुख आहे. दर्शनी समाधान आथी जैसे ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात. म्हणून समाधान समाधान हे वस्तूच्या येण्यामुळं नाही. घरामध्ये फ्रीज आला, टी व्ही आलं, घरामध्ये जे नाही त्या वस्तू आल्या, एसी आला, पुरत ज्या नाही त्या वस्तूची अपेक्षा वाढली, ज्या नाही त्या वस्तूची अपेक्षा वाढली, पण माणसाच्या मनामध्ये जे काही सुख आहे, शांती आहे, समाधान लाभलं नाही. कारण समाधान सुख शांती कशात आहे? माणूस जेवढं जेवढं फॅसिलिटी वाढत गेल्या तेवढं तेवढं या सुखापासून दूर गेला. माणसाला वाटलं मोबाईल आला चांगलं झालं, लांबचा माणूस जवळ आला, पण जवळचा माणूस लांब गेला त्याचं करायचं काय? आणि या मोबाईलने तर दुःख खिशात घेऊन फिरतोय आपण, इतकं दुःख, इतकं दुःख. मोबाईल उघडला, व्हॉट्सअप पाहिलं, एखाद्याचं स्टेटस पाहिलं, तो जर कुठं फिरायला गेलेला असला, चांगले पांढरे कपडे त्याच्या अंगावर असले, मस्त थाटामाटात गॉगल घालून त्याचा फोटो जर असला, की तो फोटो पाहिले की इकडंच आपल्या पोटात दुखायला लागतंय. कशाचा पैसा आहे त्याच्याकडं, एवढं काहीच मजा करतोय, तो करतोय बाबा, तुझं काय चाललंय? बरं, इतकं अवघड आहे. बरं, पाहणाऱ्याची ही अवस्था, ज्याने टाकलंय
ज्याने टाकले त्याची काय अवस्था, ज्याने टाकले ज्याच्या करता टाकले त्याने पाहिलंच नाही म्हणून तो दुःखी आहे. बरं, ज्याच्या करता टाकले त्याने पाहिलं नाही म्हणून तो दुःखी आहे. आणि तिसराच म्हणतोय, वाव काय सुंदरी, वाव काय सुंदरी, पाठव मला, पाठव मला कशाला. म्हणजे इतकं दुःख माणसाचं काय झालं, जास्त त्या ठिकाणी सोपं झालं आणि जास्त जास्त माणूस काय होत गेला, दुःखी होत गेला. मग आपल्याला सुखाची प्राप्ती करून घ्यायची ना. महाराज म्हटले, आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तेने विना जीवा सुख नव्हे. विषयी विसर पडिला निशेषण, अंगी ब्रह्मरस ठसावला. विषय पूर्णपणे त्या ठिकाणी निघून गेले पाहिजेत, विषयाचा विसर पडला पाहिजे, त्यावेळेस आपल्याला परमानंदाची प्राप्ती होऊ शकते. मग आपल्याला सुख पाहिजे, सुख पाहिजे तर मार्ग जो संतांनी सांगितला आहे त्या मार्गावरती जावं लागेल. मग आपण परमार्थ करा, परमार्थात काहीही केलं आणि थोडं जरी केलं तरी ते या जन्मात त्याची फळ नाही भेटलं तरी पुढच्या जन्मात का होईना आपल्याला त्याचं फळ मिळण्याशिवाय राहत नाही. महाराज म्हणतात, आम्ही जे करायचं ते केलं आणि ते केल्यामुळे आम्हाला त्याचं सर्वस्व फळ मिळालं. अभंगाचं शेवटचं शेवटचं चरण शेवटचं. तुका म्हणे श्रम केला, श्रम केला. श्रम कळताना श्रम म्हणजे कष्ट मेहनत. आणि आपण सुद्धा श्रम करतोय, आपण सुद्धा कष्ट करतो, इतकं करतो इतकं करतो. कॅनलला जर पाणी आलं तर रात्र झोपत नाही आणि दिवस दिवस सुद्धा झोपत नाही. किती कष्ट आहे हो, किती कष्ट आहे. या कष्टाला शब्दात वर्णन करू शकत नाही. इतकं कष्ट आहे माणूस इतक्या सायासाने प्रपंच करतो. पण मला तुम्ही सांगा, इतके ऊसाला पाणी भरलं, इतकं 2 एकराची 40 एकरपर्यंत पोराला जमीन नेऊन ठेवली, छोटंसं असणारं पत्र्याचं घर मोठा बंगला बांधून दिला, पण आजपर्यंत कोणतं पोरगं म्हणलं का माझ्या बापाने माझ्यासाठी एवढं केलं का? तुमच्याकडे म्हणतात, म्हणतात का? बिचाऱ्या बापासाठी जर एवढं जर म्हणला ना पोरगं, तर सगळ्यात मोठा जगातला आनंद बापाला तो असतो. पण बरेच पोरं म्हणतात, बापाला काही अक्कलच नव्हती. बिचाऱ्या बापाचं इतकं अवघड आहे त्या माणसाचं. जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत आई वडील म्हणतात, आमच्या पोराला काही अक्कलच नाही. इकडून तिकडून लग्न झाले की बायको म्हणते, आमच्या त्यांना काही अक्कलच नाही. आणि म्हातारं झाले की सुनान पोरं म्हणतात, आमच्या म्हाताऱ्याला काही अक्कलच नाही. बिचाऱ्या माणसाला अक्कल येते का? बिना अक्कलेचेच मरून जातात. मला पण कळा ना अजून. विठाला विठाला. महाराज म्हटले, आम्ही कष्ट आम्ही साया संसाराकरता केले नाही. वाहू, हा संसार देवा पाही, जे होईल ते संसारातलं तो देव पाहिल. आम्हाला काही घेणं देणं नाही, आम्हाला घेणं देणं फक्त परमार्थाचं. आम्ही दिनरजनी हाच धंदा आणि गोविंदाचे पवाडे. आम्ही सर्वस्व भगवान परमात्म्याचं भजन करतो नेहमी सतत. माझी मज झाली अनावर वाचा आणि छंद या नामाचा घेतला असे. आणि तो परमार्थ काही केल्या व्हायला जात नाही. कितीही कसंही देवाचं नाव घ्या व्हायला जात नाही, कसंही करा. दत्तात्रय महाप्रभूंची असणारी एक गुरु, जो जो जयाचा घेतला गुण तो तो गुरु केला मी जाण. पिंगला वेश्याय, वेश्याय, वेश्या कोणाला म्हणायचं? जी देह विक्रय करते तिला वेश्या म्हणतात. आता वेश्या का गुरु केली? ती जी वेश्याईनं गुरु केलेली दत्तात्रय महाप्रभूंनी, मागच्या जन्मी ती एक साध्वी होती, महान अशी तपस्वी साध्वी ती होती. आणि आश्रमामध्ये साधू संतांच्या विचरण करत होती, राहत होती. आणि साधू संतांच्या आश्रमामध्ये राहत असताना साधू संतांना पूजेकरता लागणारं साहित्य सगळं त्या ठिकाणी आणायची, त्यांची वस्त्र धुवायची, त्यांना खाण्याकरता उत्तम भोजनाची व्यवस्था करायची, त्यांचा आश्रम झाडून सडा रांगोळी करून सुंदर प्रकारे त्या ठिकाणी ते सजवायची. आणि ती असणारी जी साध्वी आहे ना, म्हातारी झाली. आणि म्हातारा झाल्याच्या नंतर शरीर काय होतं? थकतं. आणि थकल्याच्या नंतर ती अंथरुणावरती पडली. शेवटचा काळ, शेवटचा काळ त्या ठिकाणी तिचा असा झाला की ती अंथरुणावरती पडली. तिला कप, वात, पित्त हे आजार उद्भवले. अंग तापाने फणफण फणफण करायला लागलं. ज्या साधूंची सेवा तिने केली ना, त्या साधूंनी विचार केला, आयुष्यभर हिने आपली सेवा केली, आता मरताना हिची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य. आणि पहिले असणारे डॉक्टर वैद्य बोलवले. वैद्य बोलवल्याच्या नंतर ते वैद्य आले आणि त्या साध्वीचा हात त्यांनी आपल्या हातात घेतला. कपवात पित्त उद्भवले होते, शेवटची घटिका तिची होती.
आतापर्यंत कधी कोण्या पुरुषाने स्पर्श तिला केला नव्हता. आणि त्या वैद्याने हात तिचा हातात घेतला, नाडी परीक्षण केलं. नाडी परीक्षण केल्याच्या नंतर याच्यावरती औषध गुडवेल म्हणून सांगितलं, हिला ताप अंगात भरलाय सांगितलं. पण साध्वीच्या अंतकाळाच्या वेळेस मनामध्ये प्रश्न असा आला, पुरुषाचा स्पर्श असा असतो, इतका चांगला पुरुषाचा स्पर्श असतो असा मनामध्ये विचार आला, अशी वासना मनामध्ये आली. आणि त्याच वेळेस या देहातून प्राणाचं उत्क्रमण झालं आणि पुढचा देह तिला जो मिळाला, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, आणि पुढचा देह तिला मिळाला आणि तो देह म्हणजे त्या ठिकाणी ती असणारी वेश्या झाली. आणि वेश्या होऊन देहाचा विक्रय करायला लागली. पण मागच्या जन्मातली साधू सेवा आहे, तुका म्हणे संत सेवा, आणि हिची देवा उत्तम. संत सेवेसारखं देवाच्या भगवंताच्या सेवेत सुद्धा पुण्य नाही, इतकं संत सेवेमध्ये, संत नामामध्ये, संत आलिंगनामध्ये आणि संताच्या त्या ठिकाणी महिमेमध्ये पुण्य आहे. आणि काय झालं, देह विक्रयती करू लागली. बरेच दिवस झाले, एके दिवशी दारामध्ये बसली, सकाळपासून सूर्यास्तापर्यंत एखाद्या पुरुषाची वाट पाहत होती. आपल्या डोळ्याने, आपल्या त्या ठिकाणी असणाऱ्या भुवयांच्या बाणाने ती समोरच्या येणाऱ्या जाणाऱ्यावरती बाण त्या ठिकाणी सोडत होती. पण कुणीही तिच्याकडे पाहिलं नाही, कुणीही तिच्याकडे आलं नाही. दिवसभर बसल्याच्या नंतर आशा ही परमम दुःखम, नैराश्य परमम सुखम, मनामध्ये विचार आला, अरे त्याच्याकडे जर सुख असतं तर तो माझ्याकडे का आला असता, आणि माझ्याकडे जर सुख असतं तर मी त्याची का वाट पाहिली असती. नेमकं सुख आहे तरी कशात, सुख नेमकं आहे तरी कुठे? मग मनामध्ये विचार झाला. ती चिंतित होती विषयाशी, कैसे वैरागी उपजले तिशी, त्याच वेळेस बोध गबस्ती सूर्य उगवला आणि तिचे विचार केला, सुख त्याच्याकडे नाही, सुख माझ्याकडे नाही, सुख तर माझ्या हृदयस्थ असणाऱ्या भगवान परमात्म्याकडे, तुझं आहे, तुझं पाशी परी तू जागा, चुकलाशी कशाला दुसरीकडे विचार करायचा, सुख माझ्या हृदयस्थ भगवंताकडे. सगळं सोडून दिलं आणि एकाग्र होऊन भगवंताचं ध्यान करायला लागली. आणि एकाग्र होऊन सर्वस्वाचा त्याग करून भगवंताचं भजन जर करायला लागलो ना, तर दोन घटिका सुद्धा फार झाल्या. दोन घटिका सुद्धा एक तास उरला खटवांग रायाशी, भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. खटवांगो नाम राजर्षीर ज्ञातवो इत्वा मिहाविषह मुहूर्तात सर्व मृत्सज्य गतवान भयम हरी, भागवतात सुद्धा सांगितलं. मागच्या जन्माची संत सेवा तिची या जन्माला कामाला आली, म्हणून तुका म्हणे श्रम केला. अवघा, अवघा शब्द महत्वाचा आहे. अवघा आला फळाशी, अवघा फळाशी आला काहीच त्या ठिकाणी शिल्लक राहिलं नाही. अवघा हा परमार्थातला महत्वाचा शब्द आहे. अवघा झाला आनंद, अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता. महाराज म्हटले फळ मिळालं, पण काय फळ मिळालं? अवघाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, भाग्य आवा
झाली संत भेटी. हे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आमच्या परमार्थाचं फळ आम्हाला मिळालं. संत ही महान हस्ती आहे. पहा, देव जे करू शकत नाही ते संत करतात. देव काय करतो? मुक्याला बोलवतो. देव काय करतो? मुकम करोती वाचा लंपंगुम लंग येते गिरीम येत कृपाता महम वंदे परमानंद माधव. पण संत त्याच्याही पुढचं, जे कधी बोलूच शकत नाहीत आशाला बोलवतात, आणि आशाला बोलवतात पण काही पण बोलवत नाहीत. त्यांच्या मुखी रेड्या मुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला, शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. ही संतांची कृपा आहे.